चुंबकांच्या आधाराने तरंगणाऱ्या चकतीचं एक छानसं खेळणं बनवूया. यासाठी तुम्हाला लागेल एक सीडीचा बॉक्स, जुन्या सीडीज, चुंबक, गम आणि बाटलीचं झाकण. सुरुवातीला सीडीचा बॉक्स उघडून त्यातल्या सगळ्या सीडीज काढून टाका. नंतर बेसपासून दांडा 4 सेंटीमीटर अंतरावर असा कापून घ्या. या बॉक्समध्ये आता एक जुनी सीडी ठेवा आणि सीडीच्या कडेला गम लावून घ्या. या गमवर आता अगदी जवळजवळ असे चुंबक चिकटवून घ्या. हे सगळे चुंबक एकाच ओरिएंटेशनमध्ये असतील याची खबरदारी घ्या. सगळे चुंबक लावून घेतल्यावर सीडी अशी दिसेल. आता दुसरी एक सीडी घ्या, त्याच्याही कडेला गम लावून घ्या आणि त्याच्यावरही असेच चुंबक चिकटवा. ह्या चुंबकांचं ओरिएंटेशन हे आधी बनवलेल्या सीडी सारखंच असेल याची खबरदारी घ्या. सगळे चुंबक लावून झाल्यानंतर मध्ये थोडासा गम लावून चुंबक पक्के चिकटवून घ्या. आता ही सीडी जर तुम्ही दांड्यामध्ये घातलीत तर दोन्ही सीडीजचे जे चुंबक आहेत त्यांचे एकमेकांच्या समोर येणारे ध्रुव हे सारखे असणार आहेत, त्यामुळे ते एकमेकांना प्रतिकर्षित करतील आणि सीडी अतिशय छान तरंगेल. ह्याला आपण मॅग्नेटिक लेव्हिटेशन म्हणतो. हे एक घर्षणविरहित बेअरिंग तयार झाल्यामुळे ही सीडी जर तुम्ही थोडीशी फिरवलीत तर बराच वेळ ती फिरत राहू शकते. ह्या सीडीच्या वरच्या बाजूला गम लावून जर तुम्ही जुन्या बाटलीचं झाकण लावलं तर ते एक छानसं हँडल बनू शकेल. हे लावल्यामुळे सीडी फिरवणं सोपं होईल. बघा, दाबल्यावर सीडी कशी उसळी मारून वर येते ते. ह्या खेळण्यामध्ये अजून थोडी रंगत आणण्यासाठी आपण त्याच्यावर इंद्रधनुष्याचा रंग असलेली एक चकती लावू शकतो. ही झाली तुमची न्यूटनची तबकडी. आता हे जर तुम्ही फिरवलं तर मॅग्नेटिक लेव्हिटेशन तर दिसतंच, पण वरच्या तबकडीतले 7 रंग मिसळून तुम्हाला एक ग्रेश पांढरा असाही रंग दिसतो. आहे की नाही मस्त खेळणं?